मुद्दा होता की जुन्या काळासारखा गाडा आज या ठिकाणी दिसत नाही. काही अंशी तुमचं बरोबर आहे, परंतु आता याला 7 वर्ष बंदी होती. बंदीच्या काळात ज्यांनी ज्यांनी बैल सांभाळली, बैलगाडा शर्यत टिकवली, ठीक आहे, जुनी लोक त्यावेळेला घाटात जात नव्हती, म्हणून काही गोष्टी ह्या नवीन पिढीला शिकायला मिळालेल्या असतील, म्हणून काही अवधानानं काही चुकीच्या गोष्टी घडत असतील. माझी सर्व तरुण पिढीला विनंती आहे की पंचा आज या घरात जन्माला आला, याच घरात शेवट झाला, त्याचा आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दष्क्रियाविधी होतोय. आज या ठिकाणी जे सिमेंटचं जंगल उभं राहिले, या शहरामध्ये या ठिकाणी बैल पाहायला मिळतात अशी ठराविकच घरं आहेत, नाहीतर या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. आज फ्लॅटमध्ये राहतो, फ्लॅट संस्कृती आली, समोरच्या घरात कोण राहतंय हे शेजारच्याला माहीत नसते. परंतु आज जर कुणालाही काटेपाटलांचं घर विचारलं तर पत्ता सांगायची गरज नाही, कोण पण सांगेल या ठिकाणी यायचं का. गोठ्यामुळे ही प्रसिद्धी, ज्या ज्या गेली 15-20 वर्षापासून आम्ही या ठिकाणी येतोय, तर या ठिकाणी आल्यानंतर कधी घरात बसतो नाही महाराज. आम्ही कायमच आता हे सर्व गाडा मालक या ठिकाणी आले तर प्रत्येकाने गोठ्याला भेटी दिल्या, यांचं आदरातिथ्य, कायम गोठ्यात बसायचं, बैलांजवळ बसायचं, चहा पाणी घ्यायचं आणि मगच या ठिकाणून जायचं. तर फक्त गाडा पळवून काटेपाटलांनी नाव न कमावता ही सोन्यासारखी माणसं या ठिकाणी कमवलीत, म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात समाज या ठिकाणी आपल्याला दिसतोय. माझी तरुण पिढीला हीच विनंती आहे, गाडा पळवला तो मिली पॉइंटने आतून आला, फायनल झाली, घाटाचा राजा झाला म्हणजे आपण मोठे झालो असं होत नाही. तर त्या बैलांवर लावलेला जीव असेल, त्या बैलांच्या प्रेमापोटी कमवलेली जी माणसं आहेत, ही सोन्यासारखी माणसं यातून कमवा आणि यातून आपण मोठे हो. आज या ठिकाणी नात्याचं रक्ताचं कोणाचं काही संबंध नाही. दशक्रियेला आपण जातो माणसाच्या तर नात्या गोत्यातून रक्तातून जातो. पण आज मी या ठिकाणी सांगेन, आम्ही अखिल भारतीय बैलगाडीच्या संघटनेतून काम करत असताना आज देश पातळीवर अनेक ठिकाणी मित्रमंडळी झाली, ती रक्ताच्या नात्याहून जवळची झाली. आज बंशा गेला तर प्रत्येकाच्या स्टेटसला बंशाचा फोटो होता, असा एक गाडा मालक नव्हता सोशल मीडियावर की पंचाचा, तो पंच प्रत्येकाला स्वतःचा वाटत होता का. तर इथं आल्यानंतर काटेपाटलांनी त्याला जो जीव लावला हा प्रत्येक गाडा मालकाने डोळ्यांनी पाहिलेला आहे. त्याची व्हिडिओ होते महाराज, शेवटच्या काळात त्याला बीट, त्याला दात नव्हते तर अक्षरशः काटेपाटलांनी बीट किसून बारीक करून त्याला खायला घातलं, एवढं पोटच्या मुलासारखं त्याला सांभाळले. आज आपण पाहतो फ्लॅटमध्ये माणूस मरून पडतोय तर त्याला उचलायला वास आल्याशिवाय कोणी घरचे जात नाही. मुलगा अमेरिकेला असतो तर त्याचे आई वडील इकडे पडतो, तो तिकडून मेल करतो की मला मिळणार नाही, तुम्ही त्याचा अंत्यविधी करू नये. कोरोनाच्या काळात आपण पाहिले, पण त्याच वेळेला शेतकरी माझा बैलगाडा मालक आहे, तो आज आपल्या बैलाला देखील घरच्या माणसाप्रमाणेच सांभाळतो, याचं मूर्तिमंत उदाहरण काटेपाटलांनी आज समाजाला घालून दिले. तर मी सर्वांना एकच विनंती करेन, आपल्या बैलांना आपण जीव लावतो त्यांची काळजी घ्या आणि शर्यतीतून फक्त नाव आणि नंबर न पाहता सोन्यासारखी माणसं कमवा. हीच या ठिकाणी मी वंशाला आदरपूर्वक श्रद्धांजली व्यक्त करतो आणि थांबतो.